कॉलेजेस हे उघडणं कोणाच्याच हातात नाही ना, तुमच्या हातात ना आमच्या हातात. जोपर्यंत कोविड किंवा पूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत आपण हा निर्णय घेणं हा घातक ठरू शकतो. कारण आणि डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जी आहे ज्याचे मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत आणि सचिव मुख्य सचिव आहेत, ते हे निर्णय घेत असतात. ते संपूर्ण महाराष्ट्राच्या परिस्थितीचा आढावा घेतील आणि निर्णय घेतील. प्राध्यापक भरती हायपॉवर कमिटीनं जी जाहीर केलेली आहे 3074 ती भरतीला आम्ही सुरुवात करतोय. विद्यापीठाच्या प्राध्यापकांची भरती देखील सुरू करतोय 629 पदाची आणि ग्रंथपालांची देखील 121 पदांची आपण भरती सुरू करतोय. माझ्याकडनं फाईल सामान्य प्रशासनाला गेली, तिथनं मंजूर होऊन फायनान्सच्या एका प्रधान सचिवाकडनं आता शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये प्राध्यापक 3074 संस्थेचा आज जर आपण रोस्टर तयार करण्याचा निर्णय घेतला तर मला असं वाटतं की भरती अजून 1.5 वर्ष होणार नाही. त्याच्यामुळे पारंपरिक पद्धतीनं ही 3074 भरती होईल. आणि संवर्ग जर लागू करायचा असेल तर मी फक्त लागू करणारा माणूस आहे, अंमलबजावणी करणारा माणूस आहे. याच्यामध्ये आदिवासी विकास मंत्रालय, OBC मंत्रालय, त्याच्यानंतर धनंजय मुंडे साहेबांचं सामाजिक न्याय मंत्रालय, या सगळ्यांनी बसून संवर्गाचा निर्णय घेऊन तो मला कळवला पाहिजे. आणि त्यांनी जर मला कळवला तर मी ताबडतोब लागू करेन.